मी तुला आता या क्षणी सांगते की आपल्यातले सगळे संबंध संपले. एव्हरीथिंग इज फिनिश. शेखर जीजूने पैसा लावलाय म्हणूनच मी त्या कॉफी शॉप मध्ये एंटर करणार आहे ऍज अ बिझनेस पार्टनर म्हणून. नथिंग एल्स. या पुढे माझी लाईफ कशी जगायची, कोणाशी मैत्री करायची, कोणाशी मैत्री नाही करायची आणि कोणाच्या किती जवळ जायचं ते माझं मी ठरवीन. कळलं? आणि ते तू मला सांगायचं नाही. माझ्या बाबतीत पॉझेसिव्ह फील करायचं नाही, जेलस फील करायचं नाही. आपल्या मधले सगळे संबंध संपले. अनन्यात, काल परवा लाईफ मध्ये आलेल्या कबीर साठी तू मला. मी काय करते ना ते मला चांगलंच माहिती. आणि कबीरच्या बरोबर तुझी कंपॅरिझन कधीच होऊ नाही शकत. तो स्मार्ट आहे, क्रिएटिव आहे, अम्बिशियस आहे, पंक्चुअल आहे, प्रॅक्टिकल आहे, समंजस आहे आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर त्याचा ठाम विश्वास आहे. जी गोष्ट हातात घेतली ती तो कंप्लीट करतो आणि समोरच्याची जेवढी काळजी केली पाहिजे ना तेवढीच करतो. आणि मुख्य म्हणजे समोरच्या माणसाला त्याची स्पेस देतो. यातली एक तरी क्वालिटी आहे का तुझ्या मध्ये? कबीरची कुठलीही एक क्वालिटी स्वतःमध्ये उतरव आणि मग बोल माझ्याशी. प्लीज नको असं वागूस, पस्तावशील. माझ्या इतकं प्रेम दुसरं कोणी नाही करू शकणार तुझ्यावर. काय करायचंय असं घुमरून टाकणार प्रेम? नकोय मला. कुठल्याही मुलीला तुझ्यासारख्या मुलाला सोडून पश्चाताप करायची वेळ नाही येणार. ती वेळ जर आली ना तर तुझ्यावर ये. लीव. तू जस्ट लीव.